नमस्कार आज मी तुमच्याबरोबर संत कुर्मदास यांची कथा शेअर करणार आहे तर चला आजच्या कथेला आपण सुरुवात करूया पैठणमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या कुर्मदासने आईला हाक मारली आई ये चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आई वैतागून म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन गुडघ्यापासून तुला पाय नाहीत कोपरापासून तुला हात नाहीत कोण नेल रोज तुला कीर्तनाला बर बरं लहान नाहीस आता बावीस वर्षाचा मोठा झालाय आता नाही सण होत मला तुझं ओझं आई खरं आहे गं तुझं मी बावीस वर्षाचा घोडा झालोय पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिना हाताचा बिना पायाचा लंगडा लुळा त्यात माझा काय ग दोष आई आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई होती ती आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुर्मदासाला पाठीवर घेतलं व कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पंजोबा कीर्तनाला भरगच्च गर्दी कुर्मदासाला चालता येत नाही परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला व पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशीमाळ कपाळी टिळ्या लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलास कुर्मदास हो महाराज आलो अरे कुणाबरोबर आलास महाराज आईनं आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिलास आता घरी कसा जाशील महाराजांनी विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कुर्मदास आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठे जाशील कुर्मदास बोलला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कुर्मदासा तुला कीर्तन ऐकायला आई आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेईल रे पंढरीला एवढ्या लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदाने हो ये म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागला आहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढं जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुर्मदासनं बीड गाठलं वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो कुणी कालवण आणावे कुणी भाकऱ्या आणाव्या महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती भानुदास महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहिलं व आश्चर्याने विचारलं कुर्मदास कसा आलास रे महाराज तुमच्या हो न मला आणलं कुर्मदास बोलला महाराजांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचा मुक्काम मांजर सुंबा रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फरफटत निघाला खरडत खरडत त्यानं दिवस उगवायला सुंबा गाठलं तिथंही त्यानं हाकारा दिला व भोजनाची व्यवस्था केली एक एक मुक्काम मागं पडू लागला लोळण घेऊन घेऊन अंगाची पुरी चाळणी झाली होती परंतु कुर्मदाचा ध्येय एकच विठुरायाची भेट येरमाळा बार्शी असं करत करत शेवटी लवळ गाव आलं कुर्डूवाडीच्या पुढे सात किलोमीटरवर लवळ हे गाव तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं दिंडी मागून आली सर्वांची जेवणं झाली कुर्मदास एका कोपऱ्यात विवळत पडला होता भानुदास महाराज त्यांच्याजवळ आले व त्याला म्हणाले कुर्मदास हा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तुझ्या तु विठुरायाला भेटशील कुर्मदास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोस कुर्मदासा एवढा लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आली आहे पंढरी कुर्मदासाला बोलणंसुद्धा असह्य झालं होतं तो पालता होता तो उताना झाला त्याचं सगळं पोट सोलून निघालं होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमातून असंख्य खडे रुतलेले होते अंगातून रक्त वाहत होते कुर्मदास थकून गेला होता त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिंडीसाठी त्यानं अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता महाराजांनी याचं कारण विचारल्यावर तो सहज म्हणाला महाराज मलमूत्र कोण धुईल माझं घरी आई धुत होती इथं कोण धुईल म्हणून अन्नपाणी सोडलं कुर्मदाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडबले कुर्मदासा काय केलं हे महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज आता फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून तो तिथंच विवळत पडला भानुदास महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावलांनी कुर्मदासाला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागेचं स्नान झालं व विठुरायाच्या दर्शनाला उभे राहिले भानुदासांनी पांडुरंगाकडं पाहिलं पांडुरंगाने भानुदासाकडं पाहिलं अंतकरणातलं चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रखुमाई तू वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला कुर्मदासाला लवळला भेटायला चाललोय पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मदासाजवळ आले कुर्मदास निश्चित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता जखमांनी अंगाची लाही लाही झाली होती शरीरातून रक्त वाहतच होतं विठ्ठलानं हाक दिली कुर्मदासा अरे डोळे उघड बघ मी आलोय तुझ्यासाठी मोठ्या हिमतीने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले पाहतो तर प्रत्यक्षात विठुराया समोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझा पांडुरंगा म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोटांगण घेऊ लागला तेवढ्यात पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्याच्या शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले कुर्मदासा तू तु जिंकलास तुझं ध्येय पूर्ण झालं बघ मी स्वत तुझा विठ्ठल तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे होय विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं व डोळ्यातील अश्रूंनी विठ्ठलाला नमन केलं व आपला प्राण सोडला धन्य धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती मित्रांनो विशेष म्हणजे हा जो कुर्मदास होता तो जातीने मुस्लिम होता आणि आजही लाऊळ येथे त्याची कबर आहे आणि त्या कबरीसमोर विठ्ठलाची गोजीरवाणी मूर्ती उभी आहे आणि मंदिरावर कळस आणि कबरीवर गुम्मद आहे तर ही संत कुर्मदास यांची कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर का तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा लाईक करा ಶ್ರೀ ಗುರು ಗುರುಗಜಾನಂದ ಮೌಲಿ ನಮಃ ಗಣ ಗಣ ಬೋತೆ.